क्वेश्चन विचारला जातो की वाय सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ॲट पोझिशन 2 अँड पोझिशन 5 प्रिफरेन्शियली इन 5 मेंबर हेट्रोसायकल. तर याचं रिझन काय आहे, कारण की 2 आणि 5 पोझिशन इक्विवॅलंट आहेत जर सबस्टिट्यूशन असेल तर. आणि दुसरं रिझन असं आहे की ज्यावेळेस 2 सबस्टिट्यूशन होतं इलेक्ट्रोफिलिक, तर याच्यामध्ये 1, 2, 3 रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होतात. रेझोनन्स स्ट्रक्चर जेवढे जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त, त्याच्यामुळं 2 पोझिशनला अटॅक झाल्यानंतर स्टॅबिलिटी जास्त आहे. वेअर ॲज ज्यावेळेस सबस्टिट्यूशन 3 पोझिशनला होतं, तर त्यावेळेस फक्त 2 रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होतात. 2 रेझोनन्स स्ट्रक्चर हे 3 कमी स्टेबल आहे, स्टॅबिलिटी कमी आहे, त्याच्यामुळं 3 पोझिशनला प्रिफरेन्शियली नाही होत. जर 2 पोझिशन आणि 5 पोझिशन ब्लॉक असेल तर 3 पोझिशनला सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं.